नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला पाठ क्रमांक सातवा मौर्यकालीन भारत या पाठातील मौर्य साम्राज्य या मुद्द्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी माहिती पाहू हा चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली मगचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक खूप कंटाळले होते चंद्रगुप्त मौर्य यांनी त्यांचा यशस्वीरित्या पाडाव करून मगधवर मौर्य साम्राज्याची स्थापना केली अवंती आणि सौराष्ट्र जिंकून त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला सिकंदर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी नेमलेल्या सत्रपांमध्ये सत... हा काय रेनुपेश मॅडम हे सत्रप म्हणजे हा सांगते सांगते पहा सत्रप म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांनी भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली होती आणि त्यांनी भारताचा काही प्रदेश जिंकून घेतलेला होता परंतु सम्राट सिकंदर यांच्या सैनिकांनी मायदेशी जाण्याचा हट्ट सम्राट सिकंदर यांच्याकडे धरला होता आणि म्हणून सिकंदर यांना मायदेशी परत निघायचे होते परंतु त्यांनी जो भारतातील प्रदेश जिंकलेला होता त्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती आणि यांना सत्रप असे त्यांनी म्हटले होते समजलं का नुपेश तुला सत्रप म्हणजे काय हो मॅडम ओके तर पहा सिकंदर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी जे सत्रप नेमलेले होते त्या सत्रपांमध्ये सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता सिकंदरच्या मृत्यूनंतर सेल्युकस निकेटर हा बॅबिलोनचा राजा झाला आणि सेल्युकस निकेटर यांनी भारताच्या वायव्य प्रदेशावर आणि पंजाबवर आक्रमण केले परंतु चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकस निकेटर यांच्या आक्रमणाचा प्रतिकार केला सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानमधील काबूल कंदाहार हेरात हे प्रदेश जिंकून त्यांनी आपल्या साम्राज्यात सामील केले मेगॅस्थेनिस हा सेल्युकेस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात राहिला होता त्यांच्या इंडिगा ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन आहे गुजरात राज्यातील जुनागडजवळ मौर्य यांनी सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते